गुड आफ्टरनून फ्रेंड्स मी शिवानी पाटील एस मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे डेली आन्सर रायटिंग प्रोग्रॅम सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे यामध्ये आज चाळीसावा दिवस आहे यामध्ये आपण रोज एक क्वेश्चन घेऊन त्याचं मराठीमध्ये आन्सर कसं लिहावं याचं एक मॉडल आन्सर रायटिंग तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येत असतो यू पी एस सी मेन्सच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची अशी ही लेक्चर सिरीज आहे खूप विद्यार्थ्यांना याच्यामधून फायदा देखील होत आहे जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे काय होईल जे आम्ही नवनवीन रोज व्हिडिओज अपलोड करत असतो त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि आम्ही देखील यापासून मोटिवेट होऊ ओके तर जास्ती वेळ न लावता बघूयात आजचा क्वेश्चन काय आहे आजचा क्वेश्चन जी एस पेपर वनमधील मधील आर्ट अँड कल्चरशी रिलेटेड आहे तर अः क्वेश्चन है भारत में पर्यटन की वास्तविक क्षमता को नहीं अः क्षमता को नहीं बड़ी बड़ी है भारत में पर्यटन को बढ़ाने के लिए क्या किया जा सकता है सुझाव दीजिए ओके okay, तर या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला टू फिफ्टी वर्ड्समध्ये द्यायचा आहे पंधरा ते वीस मार्क्स मार्क्सचा हा क्वेश्चन आहे तर याचा आन्सर आपल्याला कशाप्रकारे लिहिता येईल ते आपण बघूयात लक्षात घ्या पहिल्यांदा कोणताही आन्सर लिहिताना पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन पार्ट लिहायचं आहे त्यामध्ये थोडक्यात त्या जो प्रश्न आहे त्याचा आन्सर काय असेल याची थोडक्यात प्रस्तावना लिहायची आहे शॉर्टमध्ये त्यानंतर मेन बॉडी पार्टमध्ये मेन आपला आन्सर येणार आहे आणि त्याच्यानंतर शेवटी याला एक कन्क्लुजन द्यायचा एक निष्कर्ष वर्ष काढायचा आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं स्वतःच मत व्यक्त करायचं आहे ओके तर बघूयात कशा प्रकारे याचा आन्सर लिहिता येईल की एकोणतीस राज्यांच्या भारत देशाला संस्कृतीने नटलेला पारंपरिक वारसा लाभलेला आहे तर प्रतिष्ठित इतिहास सुसंस्कृत ठिकाणे आणि विविधतेमुळे पर्यटन क्षेत्रामध्ये भारताला अनेक मार्ग आहेत नियोजन आयोगाच्या एका अहवालानुसार जर भारताने पर्यटन क्षेत्रात विकास केला तर प पस्तीस लाख लोकांना नोकरीच्या संधी यातून उपलब्ध होतील ओके मात्र भारतात पर्यटनाचा तितकासा विकास झालेला नाही याची कारणे कोणती कोणती असू शकतात तर पहिला आपण सांगू शकतो की पायाभूत सुविधांचा अभाव आहे सुरक्षिततेचा अभाव वातावरणामध्ये जे बदल होता ते या पाटी काही बदल होतात ते त्यानंतर वाढती स्पर्धा या पाठीमागे काही भौगोलिक कारणे देखील असू शकतात तर भौगोलिक परिस्थिती कशी जबाबदार ठरते जरी पर्यटन ठिकाणी असली तरी तेथील रस्त्यांची सुविधा नसते तसेच पर, जे परवडणारे हॉटेल्स हो असतात तिथं परवडणाऱ्या हॉटेल्सचा हो अभाव असतो सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर पर, जे काही परदेशी पर्यटक का आहेत अशा लोकांना काही ठिकाणी जो काही त्रास दिला जातो की त्यांचं सामान चोरीला जाणे रेप मर्डर यांसारख्या होणाऱ्या घटना यामुळे त्यांना कुठेतरी असुरक्षित असुरक्षित वाटत त्यामुळे पर्यटन कमी होत आलेलं आहे ओके त्यानंतर वाढती स्पर्धा म्हणजे यामध्ये काय सांगता येईल की आपण खेकड्यांप्रमाणे चढावडी चढावडीने सर्व व्यवसाय करत असल्याने विकास होणे अवघड होऊन बसलेले आहे ओके यानंतर काय सांगता येईल की भारतातील वातावरणातील सातत्याने होणारे बदल देखील पर्यटन व्यवसाय व्यवसायाच्या विकसिततेला कारणीभूत ठरत आहेत हां आणि पायाभूत सुविधांचा तुटवडा असे जसे की रस्ते बांधणी पर्यटन ठिकाण पर्यटन ठिकाणी स्वच्छता नसणे यांसारख्या गोष्टी देखील याच्या पाठीमागे आहेत आणि इतिहास म्हणजे ऐतिहासिक वारसा असूनही त्याचे योग्य पद्धतीने जतन व संवर्धन झाल्याने पर्यटनाचा विकास इथे कुठेतरी खंडित झालेला आपल्या प्र आपल्याला दिसून येत आहे ओके तर अशा प्रकारे भारतात वास्तविक क्षमता असूनही पर्यटनाचा विकास होऊ शकलेला नाही तो विकास साध्य करण्यासाठी खालील पर्यायांचा आपण अवलंब करू शकतो ओके तर ते पर्याय कोणते कोणते तर त्यामध्ये आपल्याला नंबर वन काय सांगता येईल की अशी ठिकाणे ज्यांना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे त्यांना पुरस्कृत करू शकतो आपण त्याचप्रमाणे गांधीजींना गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे खरा भारत खेड्यात राहतो अशा प्रकारे खेड्यांचा विकास करून एक टूर म्हणजे खेड्यांची टूर केल्या करावी त्यामुळे त्याम काय होईल की सुद्धा विकास होईल ओके जी काही म्हणजे पडीक किल्ले वगैरे आहेत अथवा पारंपरिक वारसा असणारी स्थळं आहेत त्यांचं जतन देखील होणं या ठिकाणी आवश्यक आहे त्यानंतर काय सांगता येईल की स्थानिक प्रशासनाला काही म्हणजे हे दिलं पाहिजे फंड्स दिले पाहिजे त्या ज्याद्वारे या स्थळाचा विकास होऊ शकेल आणि या यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने देखील हा खूप महत्त्वाचा म्हणजे मुद्दा ठरेल त्यानंतर पायाभूत सुविधांचा विकास व्हावा जसे पर्यटनासाठी पर्यटनस्थळी स्वच्छता सरकार पुरस्कृत राहण्याची सुविधा वगैरे केली जा आ, केली जाऊ शकते त्यामध्ये त्यामुळे देखील पर्यटक जास्त तिकडे आकर्षित होईल ओके अशा प्रकारे आपण याचं आन्सर लिहू शकतो यानंतर आपला काय येतं इथं आपला मेन बॉडी पार्ट समतो, आणि यानंतर आपल्याला ह्या क्वेश्चनला एक कन्क्लुजन द्यायचं आहे निष्कर्ष मग निष्कर्ष मध्ये आपल्याला काय सांगता येईल थोडक्यात निष्कर्षमध्ये ना तुम्हाला तुमचं मत व्यक्त करायचं आहे तर मग इथं आपण काय सांगू शकतो की या दृष्टीने सरकारने काही पावले देखील उचलली आहेत जसे की ॲडॉप्ट हेरिटेज यांसारख्या योजना राबवून अनेक राज्यांनी त्यांच्या राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी टॅगलाईनचा वापर देखील केलेला आहे अशा प्रकारे इन इनक्रेडिबल इंडियासारख्या माध्यमातून साध्य होऊ शकतो अशा प्रकारे मिळणाऱ्या स संधींचा वापर करून आणि मर्यादा सु जुगारून पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिकांच्या मदतीने भारतात पर्यटन व्यवसायाला उज्ज्वल भविष्य प्राप्त होऊ शकतं ओके तर याप्रमाणे आपण याला म्हणजे चांगला निष्कर्ष देऊ शकतो ह्यामध्ये तुम्हाला जर तुम्हाला काही एक्स्ट्रा पॉईंट्स ॲड करायचे असतील तर ते देखील तुम्ही ॲड करू शकता आणि जर काही एखादा पॉईंट राहून गेला असेल तर तो देखील तुम्ही आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा जर काही तुम्हाला सूचना सजेशन्स असतील तर त्या देखील सांगा आणि जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या सब्जेक्टवर देखील लेक्चर सेरीज हवी असेल तर ती देखील आम्हाला नक्की कळवा आम्ही ते तुम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा किंवा त्या तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करू ओके आणि ह्याची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर आमच्या युथ आय एस मराठी या टेलिग्राम चॅनेलवर तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या आन्सर रायटिंगसुद्धा जे काही तुमचे क्वेश्चन आन्सरिंग आहे ते देखील पोस्ट करू शकता त्याचा रिव्ह्यू देखील आम्ही तुम्हाला नक्की देऊ ओके लेक्चर आवडल्यास लाईक शेअर्स अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू